नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण जातो आहे कोकणातल्या दोन ठिकाणी, नेवती आणि देवबाग. व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून नेवतीचा व्हिडिओ वेगळा असेल आणि देवबागचा व्हिडिओ वेगळा असेल. चला तर मग आज आपण कुठे जातो आहे आणि कुठे राहतो आहे हे बघूया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे विवेक जाधव आणि तुम्ही बघत आहात बाल्डन हेअर. ठाण्याहून 6:30 करमाळी तेजस एक्सप्रेस पकडली. साधारण दुपारी 1 वाजेपर्यंत आम्ही कुडाळ स्टेशनला पोहोचलो. तिकडे उतरून आम्ही डायरेक्ट नेवतीसाठी रिक्षा बुक केली. कुडाळ स्टेशन ते नेवती पोहोचायला आम्हाला साधारण 45 मिनिटं लागली. सो आपण पोहोचलो आहोत नेवतीला आणि हे आहे नेवतीमधलं हॉर्नबिल नेस्ट रिसॉर्ट. इथे राहण्यासाठी टेंट आहेत. समोर लागूनच कर्ली नदीचं बॅक क्वॉटर आहे, त्यामुळे रिसॉर्टला व्ह्यू खूप छान आहे. खूप सारी नारळाची झाडं आहेत, नदीकाठी बसण्यासाठी छान जागा आहे. तुम्हाला मी टेंट आतमधून दाखवतो. जागा थोडी छोटी वाटली पण टेंट स्वच्छ आहेत आणि हा वॉशरूम पण खूप स्वच्छ आहेत. जेवणाच्या वेळेत आम्ही पोचलो होतो, त्यामुळे जेवण रेडी होतं. मस्त जेवण घेतलं, फुल कोकणी पद्धतीचं जेवण होतं आणि थोडीशी पॉवर नॅप घेतली. मग थोड्या वेळाने उठून समोरच एक 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर बीच आहे. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे छान गोल्डन लाईट होती. बीचवर गावातली मुलं क्रिकेट खेळत होती. सनसेटचे फोटो घ्यायला म्हणून समोरच्या एका छोट्या टेकडीवर आम्ही चढलो. काळोख व्हायच्या आत आम्ही रिसॉर्टला पोहोचलो. रिसॉर्टचं ठिकाण खूप शांत आहे. संध्याकाळची छान लाईटिंग केली होती. नदीसमोर बसायला जागा आहे, तिथे आम्ही दोघंही शांत बसलो, थोड्या गप्पा मारल्या आणि रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही लवकर झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून एकदम बेस्ट असा घावणी चटणीचा नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यावर काल जिथे गेलो होतो त्याच्या दुसऱ्या बाजूला अजून एक बीच आहे, तिथे एक मोठी टेकडी पण आहे. तर तिथे साधारण आम्हाला 10 मिनिटं लागली चालायला. त्या टेकडीवर आम्ही चढलो. वरती चढल्यानंतर जो व्ह्यू होता तुम्हाला काय सांगू, तुम्ही बघाच. बऱ्याच वेळा असं होतं, फोटो आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात आपण स्वतःच्या डोळ्यांनी निसर्ग किंवा जे काही सुंदरता आहे समोरची ती बघायचं राहून जातं. त्यामुळे आम्ही काय केलं, कॅमेरा फोन्स वगैरे सगळे बाजूला ठेवलं आणि तिकडचा व्ह्यू जो आहे तो पूर्ण डोळ्यात भरून घेतला. हॉर्नबिल नेस्टबद्दल बोलायचं झालं तर रिसॉर्ट जसं रील्स आणि स्टोरीमध्ये वाटतं तसं नाही आहे. अगदी नॉर्मल टेंट आहेत, हां स्वच्छ आहेत, जेवण पण अगदी कोकणी पद्धतीचं आहे, पण तिथे ॲक्टिव्हिटी वगैरे काही नाही आहेत करण्यासाठी. परत आजूबाजूला शॉप्स वगैरे नाही आहेत. जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही आधीच घेऊन ठेवा. शांत वातावरण हवं असेल, आवडत असेल तर ते ठिकाण नक्कीच चांगलं आहे. रिसॉर्टमध्ये नेटवर्क नाही आहे, म्हणजे टेंट्समध्ये आपण जिथे राहतो तिथे नेटवर्क नाही आहेत, पण समुद्रकिनारी नेटवर्क आहे. परत आम्ही तिकडून डायरेक्ट देवबागला जाण्यासाठी बोट बघवतो, पण त्याची कॉस्ट बरीच महाग होती. म्हणजे त्यांनी आम्हाला 2000 रुपये सांगितले. त्याचं कारण असं की नेवतीमध्ये बोटी नाही आहेत, बोटी सगळ्या देवबागमध्येच आहेत, त्यामुळे ती बोट देवबागवरून नेवतीला येणार आणि त्याचे ते लोकं येण्याजाण्याचे चार्जेस घेतात. रिसॉर्टच्या आजूबाजूचा एरिया म्हणजे समुद्रकिनारे, जे 2 समोर ते डोंगर आहेत ते तुम्हाला बघितले, ते खूप छान आहेत. म्हणजे त्या व्ह्यूजला काही शब्दच नाही, बीचवर कोणी नसतं जास्त. रिसॉर्टबद्दल हे आम्हाला असं वाटलं आणि 11 वाजता चेकआउट करून आम्ही देवबागसाठी निघालो. सो कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लवकरच ह्या ट्रिपचा दुसरा पार्टसुद्धा अपलोड करेन, सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच, बाय बाय.